नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणरायाला वंदन करून मी आजच्या आपल्या या व्हिडिओला सुरुवात करतो आणि सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडता यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर. आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज महत्वाची आणि अतिशय महत्वपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. मित्रांनो, खूप महत्वाची अपडेट आहे. आपण ती अपडेट पाहणार आहे. एमएसएफ संदर्भातली अपडेट आहे. काय अपडेट आहे, कशा संदर्भात अपडेट आहे, कोणाला जॉईन केलं जाणार, कोणाला नाही जॉईन केलं, सगळी अपडेट पाहणार आहे. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून मी आपल्या आजच्या व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करतोय. तुम्ही पण सर्वजण गणरायाचं दर्शन करा. शुभ सकाळ सर्वांना आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी प्रॉपरली सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ एमएसएफ संदर्भातल्या सर्व अपडेट आपल्या वनरक्षक आणि पोलीस भरती या संदर्भातल्या सगळ्या अपडेट आपण तुम्हाला नेहमी देत असतो. 3000 जवानांना जे पाठीमागं झालं होतं की पोलीस भरती कंत्राटी होणार असं एक भूमिका उठली आणि त्याच्यामध्ये असं झालं का 3000 जवान एमएसएफ पोलीस मध्ये घेणार अशी एक भूमिका उठली. त्याच्यानंतर मुंबई पोलीस साठी त्यांना 3000 जवान अतिरिक्त पाहिजे होते कारण का 3000 जागा रिक्त आहे त्या ठिकाणी असं झालं. त्याच्यानंतर परत 3000 जागा वाढणार अशी पण चर्चा झाली. आता उद्या बरेच विद्यार्थ्यांना बोलावलेले जॉईनिंग साठी, नक्की कोणत्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. एमएसएफचं तसं परिपत्रक आलेलं आहे आणि ते परिपत्रक आपण या ठिकाणी पाहणार. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल ऑथेंटिक माहिती, एकदम प्रॉपरली माहिती, म्हणजे हरदेस सरांची माहिती असते. मित्रांनो, त्यासाठी नवीन माहिती ऐकणाऱ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेल आयकन पण प्रेस करायचे. अतिशय महत्वपूर्ण माहिती आणि जे विद्यार्थी पूर्णपणे नवीन आहेत, जे विद्यार्थी पूर्णपणे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल नंबर आहे मित्रांनो, का जे पोलीस भरतीची तयारी करतात, एमएसएफ पोलीस भरतीची तयारी करतात, त्यांनी आपला हा मोबाईल नंबर 9766 8535675 याच्यावरती व्हॉट्सअपला एसएमएस करा, जेणेकरून रोजच्या अपडेट, रोजची महत्वपूर्ण माहिती, रोजच्या करंटच्या नोट्स तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला रोजच्या पाहायला भेटत जातील. महत्वाची सगळ्यात फास्ट अपडेट तुम्हाला ह्या नंबरवरती कळेल. त्यासाठी व्हॉट्सअपवरती एसएमएस करायचा, आपला नाव आणि नंबर, आपला नाव आणि जिल्हा कळवायचा. ओके, ठीक आहे. चला, जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना, आपली पोलीस भरतीची टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 1 आणि बॅच क्रमांक 2 चालू आहे. त्यांच्या आज 18 नंबरचा पेपर होईल. मात्र बॅच क्रमांक 3 आपण 1 ऑक्टोबर पासून सुरू करतोय. 1 ऑक्टोबर पासून बॅच क्रमांक 3 सुरू करतोय. बरेच विद्यार्थी पेंडिंगला आहे, त्यांच्यासाठी ह्या नंबरवरती तुम्ही एसएमएस करायचा, कारण का बॅच क्रमांक 3 आपले 1 ऑक्टोबरला चालू आहे आणि त्याचे ऍडमिशन 25 सप्टेंबर पासून सुरू होतील. लक्षात ठेवा, 25 सप्टेंबर पासून त्याचे ऍडमिशन सुरू होतील. ओके, चला द्या लक्ष इकडं. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ, 32 मजला सेंट्रल बिल्डिंग वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. 21 तारखेचं परिपत्रक, कार्यालयीन आदेश काय दिलेले पाहणी व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ तर्फे बृहन मुंबई पोलीस दलाकरता 3000 सुरक्षा रक्षक महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडून दिनांक 28/9/2023 रोजी पुरवण्यात येणार आहेत. 28/9, आज किती आहे, 23/9, अजून 5 दिवस आहे, म्हणजे 28/9 रोजी पुरवण्यात येणार आहे. तरी सदर सुरक्षा रक्षकांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया दिनांक 25/9/2023 रोजी ते 27/9/2023, म्हणजे 25, 26 आणि 27 या 3 दिवस तुमचे काय चालणार आहे, नोंदणी चालणार आहे. त्याकरता येणाऱ्या सुरक्षा रक्षक म्हणजे जे एमएसएफ आहे त्यांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया करण्याकरता ईएसआयईसी म्हणजे तो ईसिक नंबर असतो, तो ईएफ व बँक खाते उघडण्याकरता आझाद मैदान पोलीस क्लब हॉल, आझाद मैदान पोलीस ठाणे जवळ मुंबई येथे दिनांक 25/9 ते 27/9 रोजी पर्यंत सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत करणार आहे. सदर नोंदणी व नेमणुकीची प्रक्रिया करता खालील अधिकारी आणि कर्मचारी यांची रक्षकांची काय केली त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे, किंवा त्यांची रक्षकांची काय केली त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली किंवा निवड केलेली आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे एक महत्वपूर्ण गोष्ट, नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आता कोणत्या एमएसएफ जवानांना घेतलं जाणार? मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे असं, त्यांनी बँक खातं उघडण्याकरता बोलवले, म्हणजे जे ऑलरेडी आधीपासून त्या ठिकाणी काम करतायत त्या जवानांना जर घ्यायचं असतं, आधीपासून जे जवान ऑलरेडी काम करतायत त्याच जवानांना जर घ्यायचं असतं, तर कदाचित बँक खातं उघडणं हे त्यांनी सांगितलं नसतं, कारण त्यांचे ऑलरेडी बँक खाते, त्यांना ऑलरेडी पेमेंट चालू आहे सरकारकडून, सगळ्या गोष्टी चालू आहेत, मंडळाकडून त्यांना पेमेंट पण चालू आहे, म्हणजे त्यांचे बँक खाते उघडण्याकरता त्यांनी सांगितलं नसतं. पण त्यांनी असं सांगितलं का अजून 3000, म्हणजे जे आहे त्याच्यापेक्षा अजून 3000ची गरज आहे मुंबई पोलिसांसाठी. मग आता ह्या 3000 मध्ये घेणार कोणला? पहिली लिस्ट आली होती आपली 3500, नंतरची लिस्ट आली परत मला वाटतं काहीतरी 5000, 8500 झाले, नंतरची लिस्ट आली 10000, म्हणजे जवळजवळ 18500 आसपास काहीतरी एमएसएफ जवानांची यादी आलेली. मात्र त्याच्यामध्ये फक्त पहिली जी लिस्ट आली होती 3500 मुलींची लिस्ट होती, मुलींची, त्या मुलींच्या लिस्ट मध्ये काय झालं, त्या मुलींचं ट्रेनिंग झालेलं, फक्त त्या मुलींचे ट्रेनिंग झालेलं, बाकी कोणाचे ट्रेनिंग झालेलं नाही. ज्या मुली मुंबई वेटिंगला होत्या त्यांचं 45 दिवसाचं दौंडला ट्रेनिंग झालेलं आहे, काहींचं मरोळला ट्रेनिंग झालेली,
त्याच मुलींना कदाचित या ठिकाणी बोलवू शकता असा माझा प्राथमिक अंदाज आहे. परफेक्ट माहिती नाही मला भेटलेली, असा प्राथमिक अंदाज. किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग कम्प्लीट झालेल्या आहेत फक्त त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डायरेक्टली बोलवलं जाऊ शकतं आणि बँक खातं उघडून डायरेक्ट त्यांना 28 तारखेपासून त्या ठिकाणी सुरू केलं जाऊ शकतं. म्हणजे ऍक्च्युअली पोलीस बंदोबस्त दिवशीपासून. आणि लक्षामध्ये अशी एक कदाचित माझं प्राथमिक अंदाज आहे. मित्रांनो, त्यांनी पुढे काय सांगितलं का टेबल क्रमांक एक सगळं सांगितलं. बघा हे या ठिकाणी अधिकाऱ्यांचे नाव आहे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नाव आहे या कॉलम मध्ये. आणि या ठिकाणी त्यांनी काय करावायचे काम आहे का सुरक्षा रक्षकांची नोंदणी नेमणूक प्रक्रिया करता आलेल्या उमेदवारांचे मार्गदर्शन करतील, तसे ओळखपत्र तपासणी करून उमेदवारांकडून हे फॉर्म भरून घेतील, त्यासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून घेतील व टप्प्याटप्प्याने उमेदवार पुढील टेबलवर पाठवले जातील, त्यांची हजेरी घेतील आणि पुढल्या टेबलवर पाठवले जातील. टेबल क्रमांक एक लावून टेबल क्रमांक दोनला त्यांनी हे अधिकाऱ्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतात, सर्व अधिकाऱ्यांची नावं. आणि त्यांनी सांगितले सुरक्षा रक्षकांचे फॉर्म तपासून नोंदणी करून नेमणुकीसाठी बँक खाते उघडून घेणे हे काम करतील. त्याच्यानंतर त्यांनी पुढे सांगितले की टेबल क्रमांक पुढे हे जे अधिकारी आहे ते काय करतील सुरक्षा रक्षकांचे फॉर्म भरून घेतील आणि नोंदणी करून नेमणुकीसाठी पाठवतील आणि बँक खाते उघडून घेणे हे काम त्यांचे 27 तारखेला पण त्याचे. आणि टेबल क्रमांक 3 ला 25 ते 27 काय होणार आहे बघा, हे अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नेमणूक आहे. त्यांनी सांगितले सुरक्षा रक्षकाची नोंदणी झाली नेमणूक प्रक्रिया पार पडणे, वरील नमूद अधिकारी कर्मचारी दिवसभरामध्ये नोंदणी व नेमणूक झालेल्या संदर्भात सुरक्षा कर्मींची नोंद करून वरिष्ठांना सादर करतील. ऍक्च्युअली या ठिकाणी बघा अश्विनी सानप पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापक भरती व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ. आता मित्रांनो प्रश्न असा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला हा व्हिडिओ ऍक्च्युअली मी बनवणार नव्हतो पण माझ्या भरपूर विद्यार्थ्यांनी मला हा पाठवलं परिपत्रक आणि सांगितलं का सर हे एमएसएफ संदर्भात व्हिडिओ बनवा. आता नक्की बोलावणार कोणला? ऍक्च्युअली ज्या मुलींना ट्रेनिंग 3000 पूर्ण झाले, लक्षामध्ये ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेले 3000 मुलींचं, 3,500 मुलींचं, त्यातलेच घेतील किंवा काही मुलं असेत, काही मुली असेत का ज्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे पूर्ण मात्र अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारची जॉईनिंग दिली नाही, कदाचित त्यांना बोलवतील. पण आज तारीख आहे 23, लक्षात ठेवा आज तारीख आहे 23, 24 आणि 25 तारखेला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं बोलवलेलं 25, 26 आणि 27 ला. मग आता एक लक्षात ठेवा, कृपा करून मला कॉल करू नका सर आम्हाला बोलवतील का, आम्हाला बोलवतील का. ज्या ज्या मुलांना बोलवणार आहेत त्यांना कदाचित मेल येतील, त्यांना कॉल येतील, त्यांना मेल येतील, त्यांना मेसेज येतील. ज्यांना 25 तारखेचा 26 तारखेचा 27 तारखेचा मेसेज येईल फक्त त्याच मुलांनी त्या ठिकाणी हजर व्हायचे, लक्षात ठेवा. शक्यतो हे मेसेज ट्रेनिंग आताच नुकती ट्रेनिंग पार झालेल्या मुलींनी देऊ शकतात असं माझा एक अंदाज प्राथमिक. किंवा आता दोन गोष्टी म्हणजे गडबड आहे, कन्फ्युज आहे का, जे जवान आहे ऑलरेडी आधी त्यातलेच 3 घेणार का नवीन वाल्यांना 3 घेणार. जर नवीन वाले 3 घ्यायचे असते तर त्यांनी असं नसतं केलं नोंदणी करून घेणं, बँक खातं उघडणं, त्यांचं नाव नोंदणी करणं, आयडेंटिटी कार्ड चेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी चेक करून मग हे करणं. हे नवीन जे कामात जवान आहे त्यांना नसतं केलं, कारण त्यांचं ऑलरेडी सगळं आहेच ना, त्यांचं ऑलरेडी सगळं खाते आहेत, त्यांची नोंदणी आहे, एमएसएफ नोंदणी आहे. डायरेक्टली ते तिथून फक्त ड्युटी चेंज झाली असती आणि मुंबई पोलीस दलात गेले असते. परंतु झाले काय, यांनी सगळीच प्रोसेस पूर्णपणे नवीन प्रोसेस सांगितली. त्याच्यामुळे माझा एक प्राथमिक अंदाज कदाचित हे जे आहे मित्रांनो हे कदाचित नवीन असू शकतात. आणि लक्षामध्ये मात्र नवीन उमेदवारांना कोणाला बोलवणार याच्यात फार संभ्रम निर्माण झालेला माझ्या संदर्भात. मी कदाचित ज्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं, मात्र ट्रेनिंग पूर्ण होऊन पण बरेच उमेदवार हजर झाले, आता ज्यांची 10,000 लिस्ट आली किंवा 5,500 लिस्ट आली त्यांना नाही बोलवायचं. कदाचित जी 3,500 आधीची लिस्ट आली त्याच्यामध्ये बऱ्याच मुलींचं ट्रेनिंग मरोळला काहींचं पूर्ण झालं, काहींचं गोरेगावला, सॉरी मरोळला नाही, गोरेगावला एसआरपीएफ ला पूर्ण झालं, काहींचं दौंड एसआरपीएफ ला पूर्ण झालं ट्रेनिंग 45 दिवसाचं. माझ्या पण बऱ्याच विद्यार्थी होते त्याच्यामध्ये. आणि लक्षामध्ये कदाचित त्यांना संधी येऊ शकते या ठिकाणी. आणि लक्षामध्ये अतिशय महत्वाची ही अशी अपडेट होती मित्रांनो, हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम केले. तरी पण कॉल करण्याच्या गडबडीत पडू नका, जर मला काही अधिकृत अपडेट आली, काही माहिती मिळाली तर मी नक्की सांगेन. आज जरा दिवसभर माझं शेड्यूल थोडंसं बिझी असणार आहे, मी त्यामुळे कोणाचा कॉल रिसीव्ह करणार नाही आज. त्याच्यामुळे आज कोणीही कॉल करू नका, एसएमएस करू नका. शक्यतो लक्षात घ्या, हे जे आहे हे कदाचित नवीन मुलांना संधी भेटू शकते असा एक माझा अंदाज आहे. परंतु मी याच्यात अजून चौकशी करतो, थोडीशी अजून बारकाईने चौकशी करून मग तुम्हाला त्या प्रकारे मी त्या ठिकाणी सांगतो. ओके ठीक आहे, हीच महत्वाची अपडेट होती एमएस संदर्भातली, बाकी महत्वाची काही अपडेट नव्हती. आणि हे तुम्हाला मला सांगत, ऍक्च्युअली हे मुलांपर्यंत पण पोहोचलेलं आहे, मुलांकडे पण ह्या परिपत्रक आलेलं आहे. मात्र थोडक्यात मी समजून सांगण्याचं, व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचं मी या ठिकाणी काय केले प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानांना 3000 जवान 25, 26, 27 या 3 तारखेला त्यांची नाव नोंदणी करून त्यांना पुढील कामासाठी रुजू करून घेणार आहे असं हे एमएसएफचं परिपत्रक या ठिकाणी पब्लिश झालेलं आहे. हे काय जास्त कुणी व्हायरल झालेलं नाही, जास्त कुणी घालेलं नाही, माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आणि त्यांनी सांगितलं. मग आता याच्यात मी एमएसएफवाले काही बरेच विद्यार्थी आपले आहेत मुंबईमध्ये, त्यांच्याशी चौकशी करतो का नक्की कोणाला घेणार आहे, काय घेणार आहे सगळं. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला परत एक नवीन महत्वपूर्ण असा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की देईन, काळजी करायचं काहीच कारण नाही. लक्षामध्ये तत्पूर्वी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना तुम्हाला माहिती 15 डिसेंबरच्या दरम्यान पोलीस भरती पडण्याचे चान्सेस आहे असं काल वातावरण निर्माण झालं होतं. एक परिपत्रक, सॉरी एक
एक फोटो पण फिरत होता संदर्भातला. मित्रांनो जर पोलीस भरतीची आपण तयारी करत असाल तर मिशन खाकी बॅच होऊन आधी विषय खाकीचं नंतर विषय बाकीचं ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो फक्त 999 रुपयामध्ये बॅच मित्रांनो. सर्व विषयांची तयारी माफक फी मध्ये बॅच सुरू 10 ऑगस्ट पासून झालेली आहे. मात्र आजही तुम्ही ती बॅच घेऊ शकता कारण का बॅचचा कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाच्या बॅचचं एक वैशिष्ट्य का महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे का ज्याच्यामध्ये तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता आणि ते व्हिडिओ अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असल्यामुळे तुम्ही किती वेळा ते व्हिडिओ पाहू शकता. जर तुम्हाला बॅच लावायची असेल लगेच संपर्क करा 8600603715 फायला संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. आणि अधिक माहितीसाठी फिबिस्टर गुरुकुला अकॅडमी हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक पण दिलेली. मिशन काकी बॅच 1 ही सुरू झालेली आहे. लवकर लवकर सर्वांनी आपलं ऍडमिशन करायचं. ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशन वरती तुम्ही त्या ठिकाणून तिथून ऍडमिशन करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो बॅचच्या संदर्भात झालं, बरेच विद्यार्थी बॅच बरोबर पुस्तकाच्या संदर्भात भरपूर चर्चा करतात. तर मित्रांनो मी नक्की सांगेन का ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय, मला रोज विचारतात मुलं, ते पुस्तक म्हणजे 40,000 प्लस जम्बो म्हणजेच पोलीस भरतीचा ग्रंथ. हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. सिद्धेश्वर हळबे सरांचे स्मार्ट सिरीज बुक मध्ये एक अतिशय महत्वाचं आणि अतिशय पब्लिक प्रसिद्धीस असलेलं 40,000 जम्बो पुस्तक हे 2 ते 4 दिवसांमध्ये संपूर्ण मार्केटमध्ये येते मित्रांनो. 25 तारखेपर्यंत मार्केटमध्ये हे पुस्तक येते. नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023 ची मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणार. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रकांचं सखोल विश्लेषण असणार. विद्यार्थी प्रिय वेश शेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती. आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोड सह स्मार्ट बुक स्वरूपात आलेली 40,000 जम्बो हे असे प्रकारचं पुस्तक दिसेल मित्रांनो तुम्हाला. हे जे पुस्तक आहे मित्रांनो आपल्या संपूर्ण बुक स्टॉलवर लवकरच उपलब्ध होणार. 25 तारखेपर्यंत सगळी उपलब्ध होईल तुम्हाला. 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रकांचा विषय नियोग सूक्ष्म घटक नियोग वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण असणार. एकमेव पुस्तक म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे हे पुस्तक लवकरच येईल. हे पुस्तक माझ्याकडून पण तुम्हाला मिळणार आहे. माझ्याकडे पण हे पुस्तक अवेलेबल होणार आहे आणि मार्केटमध्ये पण सगळीकडे अवेलेबल होणार आहे. पुण्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक अवेलेबल आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा पुस्तक तुम्ही नक्की सर्वजणांनी खरेदी करायचं मित्रांनो. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे पण बरेच पुस्तक आहे सर, ते पण खरेदी करू शकता मित्रांनो. चालते भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. हे MSF संदर्भात जर परत काही नवीन माहिती आली, नवीन अपडेट आली तर मी नक्की तुम्हाला लवकरात लवकर कळवण्याचा प्रयत्न करेन 2 दिवसांमध्ये. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय भारत.